आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे लक्ष आहे. महाविकास आघाडी एक उमेदवार मागे घेणार का ते बघावं लागेल. तर 11 पैकी एका उमेदवारानं माघार घेतली, 12 उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि त्या 12 पैकी एका उमेदवारानं माघार घेतली तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण सध्या 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे आणि त्यापैकी निवडून येणार आहेत 11. त्यामुळे आता हे 11 नेमके कोणाचे निवडून येणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं एक उमेदवार कोणाचाही, मग तो महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा, आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का ते बघावं लागणार आहे. आणि तसं झालं नाही तर मात्र इथं निवडणूक चुरशीची होणार आहे आणि कोणाचा उमेदवार जिंकणार, कोणाचा पडणार, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. विधान परिषद निवडणुकीबाबत 3 नंतर चित्र स्पष्ट होणार आहे, कारण 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ असेल. तोपर्यंत आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात त्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर 11 विधान परिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, पण या ठिकाणी 12 अर्ज आलेले आहेत. महायुतीकडून 9 अर्ज देण्यात आलेले आहे, 9 उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार हे सहज निवडून येऊ शकतात आणि महायुतीकडे जे संख्याबळ आहे त्यानुसार 9 उमेदवार निवडून येऊ शकतात. पण आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.